नमस्कार, मी स्वप्नील, स्वागत आहे तुमचं शिवार एम एच 29 या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे, म्हणजे जो मी सकाळी आज अपलोड केला होता, त्याच्यानंतर हा त्याच व्हिडिओचा दुसरा भाग आहे। आपण काल गेलेलो होतो घाटंजी बैलबाजार येथे, तर महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त त्या ठिकाणी खूप मोठा बैलबाजार भरलेला असतो। जवळजवळ एका चालू सीझनमध्ये त्या ठिकाणी काही लोकांचं म्हणणं होतं 5 लाख बैल येतात, काहीच म्हण तेवढे येत नसतील, पण भरपूर बैल असतात। कालही जवळपास 6-7 हजार बैल त्या ठिकाणी होते। तर अतिशय मोठा बैलबाजार आहे तो आपल्या यवतमाळ जिल्ह्यातला, आणि खूप सुंदर सुंदर असे डोळ्याचे पार न फेडणाऱ्या बैलजोड्या त्या ठिकाणी असतात। तर त्या ठिकाणाला अवश्य भेट द्या, कुणी अगर बैलप्रेमी असेल तर बैल बघायला जा, बैल खरेदी करायला जा। आणि जो कोणी आपले व्हिडिओ बघत आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही बैलजोड्याच्या किमती आणि त्या मालकाचे मोबाईल नंबर आपण त्या बैलासमोर दिलेले आहे। जर आपल्याला म्हणजे ऑनलाईन म्हणजे फोन करून जर खरेदी करायची असेल तर आपण तसंही फोन करून त्या बैलाचा व्यवहार करू शकता। तर सुंदर सुंदर असे गावरान बैल, तेवढ्या बैलामध्ये टोटली बैल मित्रांनो गावरान होते, आणि अतिशय सुंदर खूप मोठ्या मोठ्या मापाचे बैल त्या ठिकाणी आपण पाहिले आहेत। तर हा व्हिडिओसुद्धा संपूर्ण बघा, आणि आपल्याला बैल नक्कीच आवडतील। तर बैल जर आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं किमती, तर मित्रांनो किमती ह्या सांगायच्या असतात, व्यवहारात बसल्यानंतर त्या किमती कमी होत असतात। आणि सध्याच्या बैलबाजारामध्ये ज्या किमती चालू आहेत ते बैलाच्या किमती वाढलेल्याच आहेत, तर किमतीचा काही एवढा इश्यू नाही आहे। आपल्याकडचे बैल जरी असले तरी आपणही त्या किमती जास्त सांगत असतो, तर किमतीचं काही नसतं, त्या व्यवहारात बसल्यावर कमी होत असतात। तर बघा हा व्हिडिओ। नमस्कार भाऊ। नमस्कार, काय नाव आपलं? कृष्णा जाधव। बरं, हे जोडी कशी आपल्याकडची? दाती दाती 2-2 ते 4 आहे। 2-4 दात, आणि कामाला लावलेली? कामाला लावलेली। बरं, समजा खरेदी करायचं असेल तर काय किंमत मागायची? 80 सांगत आहे। 80 सांगायचे? 2-3 हजार रुपये कमी होईल। मग हा व्यवहारात आल्यावर काही कमी होईल नाही का? बरं, मग यासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा ना मला। बरं, स्क्रीनवर देऊ आपण नंबर। ठीक आहे, दादाकडची जोडी पाही, 2-4 दात बैल आहे, कामाला कामाची पूर्ण गॅरंटी देत आहे दादा, आणि किंमत सांगत आहे 80 हजार रुपये। तर दादाचा नंबर इथं स्क्रीनवर देतो मी, जर कुणाला खरेदी करायची असेल तर दादाला कॉल करू शकता। आणि दादा हा बैल हो? हा बैल पूरला, दाती पूरला का? मग याची किंमत काय सांगता? 70 हजार रुपये। बरं, पाहू शकता मित्रांनो अतिशय मोठा बैल आहे, मोठ्या मापाचा, आणि किंमत सांगते दादा 70 हजार रुपये। कॉल केल्यानंतर व्यवहारात काही कमी जास्त होऊ शकतं। तर बैल बघा आहे दादाकडे, आणखी जोडे आहेत। ठीक आहे, दादाचा नंबर इथं स्क्रीनवर देतो मी, आपण दादाला फोन करू शकतो। तर हे जोडी आहे मित्रांनो काकाची, तर जोडीबद्दल आपण काकालाच विचारू। नमस्कार काका, काय नाव काका आपलं? तुमाजी थवरवाडे। हो का, आपली जोडी काय जाती आहे? मग 6-6 जाती नाही का? आणि मग कामाला कशी आहे? आम्हाला काम पाहिजे, घरगुतीच आहे। हो, कास्तकाराचे बैल नाही का? कसंही देऊ तुम्ही? मग काय किंमत सांगता जोडीची? 1,20,000। बरं, आपल्या चॅनलच्या याच्यावर जर कोणाचं फोन आलं तर काही होईल ना कमी जास्त? बरं बरं, तर मग काका तुमचा मोबाईल नंबर सांगा ना एकदा। 89 99 हां 69 70 हां 28। बरं बरं, धन्यवाद काका। हो, डायरेक्ट तुम्ही कॉल करायचं बस, बरं वेगो व्यवहार तर तुम्हाला खूपच असो कोणी। तर आडे काकाजवळची जोडी आहे मित्रांनो, कास्तकाराची जोडी आहे। जर कुणाला खरेदी करायची असेल तर काकाचा नंबर आपण इथं दिला आहे, त्या नंबरवर कॉल करा काकाला आणि जोडीचा व्यवहार करा। चला तर बघू समोरची धावण। हे कशी आहे दादी? 6-6 दादी। कामाल चालू आहे? कामाल चालू आहे। काय किंमत सांगू राहिली? एकदा सांगतो, एकदा याला जोडी नाही का? नाही। दाती कसं आहे? दाती 4 दात। 4 दात,
याची किंमत? याची किंमत 45. आणि हे वाली जोडी? दोन दोन दात जोडी 1,25,000 किंमत. बर, कामाला चालू आहे? सगळं कामाला चालू. हे वाले 6-7-10 हा 1-5 सांगतो सर्व कामाला. 1-5 किंमत जोडी. हे जोडी जोडी कशी आहे दाती? 6-7 किंमत 1-5 कामाची गॅरंटी? फुल कामाची गॅरंटी. बर, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 86-68-78-41-35. बर, सार्थक साबापुरी देवधरी. तर असं चोहीकडे बैल मालकांनी आपले पाल वगैरे तयार करून आपले बैल बांधलेले आपण परिसर बैलजोड्याने भरलेला आहे पूर्ण. जिकडे नजर जाईल तिकडे बघू आणखी बैलजोड्या आपण समोर. भरपूर जोड्या आहेत इथं. मोठी जोडी दादा कशी आहे? ती सेलकर आहे. आणि मग किंमत काय सांगता याची? 95,000. आणि हे वाले धामणे? धामणे सेलकर. सेलकर आहेत का? याची किंमत मग? 1-35. ती जोडी. याची दादा काय किंमत? 6-7. बर, किंमत? 31. हे दाती कसे? 2-4. 2-4 दात. कामाला चालू आहे? हो. बर, याची किंमत दादा? 1,25,000 रुपये. हे 4,000 रुपये किंमत. हे मस्त आहे. दोन दात याची किंमत? 1,10,000 रुपये किंमत. दोन दोन दात गोरे आहे का? कामाला चालू आहे? चालू. हे वाले? 6-7. याची किंमत मग? 95,000 रुपये किंमत. दोन दात कमाल चालू आहे. याची किंमत मग? 90,000 रुपये. याची किंमत मग? याची किंमत हा 85. जोडी देणे? हो. हे जोडी दादा? दोन दात कमाल चालू आहे. चकड्याला चालू आहे. बरं, याची किंमत काय सांगतो? 75,000 रुपये. आणि हा एकटाच आहे. किंमत याची? 35,000. बरं, ठीक आहे. नमस्कार काकाजी. नमस्कार. काय नाव म्हणले काका आपलं? आपलं गोपाल सावरकर. बरं, मग आपल्या इथं दावण आहे का? हो. किती जोडे आणले यावर्षी? यावर्षी आणले 11. बरं, मग किती वर्षापासून आपण जोडे आणतो यात्रेमध्ये? यात्रेमध्ये का 35 वर्षे जास्त झाले नाही का? बरं, मग कस काय यावर्षीची यात्रा कशी आहे याच्या आधीच्या यात्रेपेक्षा? यावर्षीची यात्रा जराशी डाऊन आहे. डाऊन आहे का? म्हणजे कमी बैल आले का? कमी बैल. आणि व्यवहार कमी व्हायला? मग असे बाकी समजा यात्रेमध्ये कुठल्या कुठल्या बाजारातून बैल येते? कुठल्या गावचे? म्हणजे आपल्या यवतमाळ जिल्हा जवळपास? असं का? आणि म्हणजे आता कोणते बैल चालते समजा इथे जास्त? गावरानी? इथं गावरानी. गावरानी दुसरी जात येत नाही कोणती? इथं दुसरी जात चालत नाही. बरं. मग आता समजा येईल यात्रेला किती वर्ष होत असतील अंदाजे आपला जुना इतिहास काय? नाही का? बरं. पिढ्यान पिढ्या चालू यात्रा नाही का? हो. साधारण एका वर्षी किती बैल येते आपल्या इथे यात्रेमध्ये? 3-4 लाख बैल. असं. बरं, धन्यवाद काका. मग नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव दादा आपलं? राजू लोहटी. हो का? जोडी दाती कशी आहे आपली? 4-2. 4-2.
बर कामाला सुरू आहे? हो चांगले काम आहे. बरं बरं, मग काय सांगता किंमत? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. बरं, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 86 05 14 34 05. बरं बरं, धन्यवाद दादा. मग धन्यवाद. बरं, हे जोडी आपलीच आहे का? मग त्या भाऊची. हां सांगा भाऊ. कसे काका बैल जोडी दाती? 6-7. आणि कामाला चालू आहे का? कामाला चालू आहे. बरं, काय म्हणतो किंमत? हो किंमत तर सांगा तुम्ही. 90,000. बरं, मग मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 73 50 22 73 56. बरं ठीक आहे. अशा प्रकारे बैलांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे बाजारामध्ये. या ठिकाणी कास्तकार बैलांना पाणी पाजतात, काही कास्तकार बैलांना धुतात. पाणी म्हणजे चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे इथं बैलांसाठी. तर कारण महिनाभर बैल याच ठिकाणी थांबतात, तर पाण्याची व्यवस्था चांगली आहे. गहू जातो नाही का? दाती कसे बैल आहे? 4-4. कामाला चालू आहे? कामाला. मग काय किंमत काय होती याची? 75,000 रुपये. 75,000 दादा. मग जोड्या किती आपल्या? हे आपल्याच आहे का सर? हे ते काटे काय दादा? ती दोन दोन दात. कामाला चालू आहे असं? हा याची मग किंमत काय होईल दादा? हा 50,000 रुपये. हा मग हे दाती कसे? दाती आले. आणि कामाला कसे आहे? मग चांगले आहे. काय होईल किंमत याची? 75,000 रुपये. तुमचा व्यवहारात बसल्या होईल ना काही? हो हे वाले. बरं दादा, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 99 06 50. बरं, नमस्कार काका. नमस्कार. काय काका आपलं नाव? शिवाजी आत्राव. हो का? बरं, मग आता हे बाजार जे आहे आपला घाटंजीचा यात्रेचा, तर किती वर्षापासून बाजार करता आपण? हे बाजार आमची जिंदगी. जिंदगीच गेली? असं का? मग आता काय सांगता बाजाराबद्दल? पहिले बाजार असाच होता का कमी होता? याच्यापेक्षा चांगला होता. म्हणजे पहिले याच्यापेक्षा मोठा बाजार होता का? मग आपल्या बाजारमध्ये जोड्या कुठल्या कुठल्या गावच्या येतात? आपल्या इकडे येते पुसद, दिग्रस, दारवा. हा आर्मी म्हणजे यवतमाळ जिल्हा पूर्णच येते समजा? पंढरकवडा. हा. आणि कोणत्या जातीची बैल येते इकडे? इकडे गावरानी जास्त. गावरानी. बर. आणि मग हे जोड्या कोण आता कास्तकारच खरेदी करते? व्यापारी खरेदी करतात, कास्तकार खरेदी करतात. हा बर ठीक आहे काका. मग आपले आपलं किती आणले बैल आपण? आपल्याजवळ आहे 10 बैल जोड्या. बर बर ठीक आहे काका, धन्यवाद. यान काका जोडी पाहिजे इकडे. दाती कशी आहे काका जोडी?
सेलकर आहे आणि मग कामाला कसे बर काय होईल किंमत मग याची दीड लाख रुपये व्यवहारात आल्यावर बर बर समोरचे दादी कसे सेलकर याची काय होईल किंमत मग 90,000 रुपये हे वाले का दाती सेल कर चार चार कामाला चालू आहे बर याची किंमत काय काय होईल दीड लाख रुपये फोन केल्यावर होईल कमी जास्त नाही का हे जोडी का किंमत काय होईल याची हा 70,000 रुपये आणि त्याला जोडी नाही का मग नाही का बर बर काका मग तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांग रे नाही रे भाऊ या ना काका काय नाही सगळे पाहणारे आपले कास्तकार लोक आहे मग कसे काका दाती जोडी हा 50,000 बर दाती कशी आहे म्हणलं दाती आली दाती दाती आली का कामाला चांगली आहे का कामाला खूप चांगली बर 50,000 रुपये किंमत समोरची एक लाख दहा हजार रुपये दाती सहा सहा दात मग हे जोडी कशी आहे दाती सहा दात आणि दाती आलेला याची काय होईल किंमत याची किंमत होईल 1,00,000 पर्यंत बर फोन केल्यावर काही होईल ना व्यवहारात नाही कमी जास्त हे वाली जोडी 1,90,000 रुपये दाती कशी आहे दाती सहा 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 दात बर तुमचा नंबर सांगा काका मग हा नंबर 94904 54,462 बर 40,000 रुपये किंमत तुमचाच नंबर टाकून देऊ कसा आहे दाती मग दाती झाला का कामाला कसं आहे बर काय जुता बर बर मग काय किंमत सांगताय 40,000 रुपये कमी जास्त होते हो मग मोबाईल नंबर सांग 95,29,92,38 बर बर गरीब गिरी बाय चांगला आहे काहीच करत नाही माज देऊ का मग माज घेऊन झाली वाटते दात येऊ का नाही कॉन्ट्रॅक्ट होता समजा 3 वर्षाचा झाला राम राम दादा आपली दवा नाही काढले का कसं आहे दाती जोडी कोणता आहे ते का हो माल जोडी काढून आम्ही ही जोडी काय दाती कोणता काटाची जोडी सेल कर सेल कराय का
काय होईल किंमत त्याची? बरं जाऊ द्या, हे बसले रे बारके. बर तर आणखी एक मोठ्या बैलांची ही दावण आहे मित्रांनो. खूप मोठ्या मापाची बैल या दावणमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर अशा प्रकारचे बैल आपल्याला या ठिकाणी खरेदीसाठी उपलब्ध आहेत. जर आपल्यापैकी कोणाला ह्या जोड्या खरेदी करायच्या असेल तर घाटंजी बाजारला आपण भेट देऊ शकता. सध्या ह्या जोड्या आपल्यासाठी उपलब्ध आहेत बाजारामध्ये. तर या दावण मालकाचा नंबर आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण ते मालक काही हजर नव्हते आणि जे बैलासोबत काही माणसं होते त्यांनी म्हणजे ते बोलले नाही व्हिडिओमध्ये. तर हे बैल सध्या आहेत तिथे अवेलेबल. जर गेलात आपण तर आपल्याला हे जोडी आपल्याला खरेदीसाठी भेटू शकतात. तर या जोड्याच्या किमती साधारण 1.5 लाखापासून 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखापर्यंतच्या हे बैल जोडे आहेत. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला शेअर करा, कारण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि त्यांनासुद्धा ह्या जोड्या पाहायला भेटतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखी गोष्ट, कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. तर जे कोणी नवीन आहेत आपल्या चॅनलवर सध्या, त्यांनी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.